प्रभू श्रीरामांची आठवण काढल्यावर ऋषी वाल्मिकींना विसरताच येत नाही. ऋषी वाल्मिकी यांच्यामुळेच रामांची ओळख आहे, त्यांची आठवण काढणं क्रमप्राप्त आहे. जिथे राम आहे तिथे वाल्मिकी आहेत, प्रभू श्रीराम हे बहुजनांचे आहेत, असं वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी खाटन येथील संतश्रेष्ठ वाल्मिकी यांची आरती केली, तसंच प्रभू रामाचीही आरती केली. त्यानंतर राम हे बहुजनांचेच आहेत, त्यांची ओळख ऋषी वाल्मिकींमुळे आहे असं आव्हाड यांनी म्हटलंय. तसंच ज्यांनी हिंदू धर्म वाढवला त्या शंकराचार्यांनी नेमलेल्या चार पीठांचा काय आदर अयोध्येत ठेवला गेलाय हे आपण पाहिलंय, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. आपल्या भाषणात आव्हाड म्हणाले की राम हे बहुजनांचेच आहेत, मी माझ्या शब्दात बदल करणार नाही, कारण श्रीराम क्षत्रिय आहेत, ते बहुजनांमध्येच येतात. राम वाल्मिकी समाजाचे आहेत, ऋषितुल्य वाल्मिकींनी श्रीरामांना घडवलं, त्यामुळेच श्रीराम सगळ्यांचे आहेत. क्षत्रिय असलेले श्रीराम हे क्षत्रिय नाही ते उघडपणे कुणीही सांगावं, आम्हाला मग आम्ही नाही मानणार त्यांना बहुजन. इत्यादी शंकराचार्यांनी हिंदू धर्म वाढवला, रुजवला, पसरवला, त्यांनी चार पीठं निर्माण केली, लोप पावलेला हिंदू धर्म वाचवण्याचं काम शंकराचार्यांनी केलं. त्याआधी आदी शंकराचार्यांचे उत्तराधिकारी चार पीठांचे चार शंकराचार्य आहेत, त्यांचा काय सन्मान ठेवला गेला असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.